गेल्या 5 वर्षांमध्ये भाजप सरकारने केवळ आश्वासनं दिली, अच्छे दिन येणार असल्याचं स्वप्न जनतेसमोर ठेवून जनतेची मते वळवली, मात्र 5 वर्षानंतर असं लक्षात आलंय हे स्वप्न केवळ स्वप्नच होतं, हे सरकार फक्त आश्वासन देणार आहे, अशी टीका राणा यांनी भाजपवरती केली आहे. भाजप सरकार हे संविधान बाजूला ठेवून गेली 5 वर्ष काम करत आहे. भाजपाने घेतलेल्या काही निर्णयाने गरिबांना फटका बसलाय. नोटाबंदीमुळे लाखो छोटे मोठे व्यवसाय बंद पडले, गरिबांना याचा खूप मोठा फटका बसला आहे असे हे सरकार आहे. मागच्या 5 वर्षात केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही उस्मानाबादची एकही विकास कामे झालेली नाही. उस्मानाबादमध्ये जे काही मोठे प्रकल्प झाले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झाले. 2014 सत्तेत आल्यानंतर भाजपा सरकारने उस्मानाबादला कमी निधी दिला, त्यामुळे सर्वात मोठा प्रकल्प कृष्ण मराठवाडा प्रकल्प, 2500 एकराची MIDC प्रकल्प याचं काम अपूर्ण राहिलं. बेरोजगारी, गरिबी, शेतकरी कर्जमाफी याला घोषणा प्रत्यक्षात अवतरल्याचं दिसत नाही. अशा या फसव्या आश्वासनांच्या सरकार पुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हेच विकासाचं सरकार असल्याची टीका राणा यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत राणा बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे इतर मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित होते. ते काँग्रेस राष्ट्रवादीनेच केलेले आहेत हे वास्तव आहे. उलट या 5 वर्षात काय झालं, आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा जर कुठला प्रकल्प असेल तर तो कृष्णा मराठवाड्याचा आपला प्रकल्प. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. डॉक्टर साहेबांनी, चव्हाण साहेबांनी, सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने हे करून घेतलं. 21 TMC आपल्या उस्मानाबादला, 4-4.5 TMC हे बीडला हा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यामध्ये 7 TMC काम हे आघाडी सरकारच्या काळात सुरू झालं. पालकमंत्री चव्हाणसाहेब असताना रामदऱ्याचं काम आपल्या सर्वांच्या साक्षीने सुरू झालं. काम हे 2014 आधी सुरू झालं. 2014 हे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी इतका कमी निधी दिला की अतिशय महत्त्वाची योजना 8 तालुक्याला उस्मानाबादच्या पाणी मिळणार आहे, लाखो एकर जमीन बागायती होणार आहे, दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे, असा हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प, याला दरवर्षी तुटपुंजी रक्कम दिल्यामुळे आज या प्रकल्पाचं काम बंद आहे. आपल्या जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक जर कुठला प्रकल्प असेल तर तो हा आहे. ह्याची सुरुवात जी आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीने केली होती, परंतु गेले 5 वर्ष हा प्रकल्प बंद पाडण्याचं पाप जे आहे हे भाजप शिवसेनेने केलेलं आहे. खासदार म्हणून पहिलं काम माझं कुठलं असेल तर हे कृष्णा मराठवाडा प्रकल्प जो आहे तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करून घ्यायचा, याला निधी मिळून द्यायचा आणि आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळून द्यायचा, हे आपलं काम असतं. आणि त्याच्या माध्यमातूनच देखील आपल्याला या जिल्ह्याचा विकास करावा लागणार आहे. आपण मला ओळखता, 15 वर्षापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला एक मोठी संधी दिली, मला राज्यमंत्री केलं, वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी माझ्याकडे दिली, कृषी आणि उद्योगसारखं खातं दिलं. सहसा दोन्ही खाती एका व्यक्तीकडे दिली जात नाहीत, परंतु या खात्यांच्या माध्यमातून काम करत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप मोठे अनुभव मिळाले. आणि त्या काळातच आपल्या उस्मानाबादला एक तज्ज्ञांची टीम आपण बोलवून घेतली. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी नेमकं काय करायचं या बाबतीत तज्ज्ञांकडनं आपण माहिती घेतली. 5-6 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, त्या अनुषंगाने आपण काम सुरू केलं. कृष्णा खोऱ्याच्या पाण्याचा तर विषय आहेच, परंतु त्याचबरोबर आपल्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो बेरोजगारीचा आहे. साखर कारखाने जर सोडले तर याच्या व्यतिरिक्त रोजगाराची साधनंच आपल्याकडे नाही आहेत. डॉक्टर साहेबांनी केलेलं काम एवढं प्रचंड होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये एकेकाळी एक कारखाना होता, वाढत वाढत आता 17 साखर कारखाने झालेत. विक्रमी गाळप यावर्षी झालं, दुष्काळी परिस्थिती असून देखील गाळप झालं. सांगण्याचा मुद्दा हा होता की साखर कारखान्याच्या पलीकडे रोजगार निर्मिती नसल्यामुळे आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतला. उस्मानाबादमध्ये 2500 एकरवरती MIDC करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय झाला, भूसंपादन झालं, 1500 एकर जमीन मिळाली. रिलायन्सची गॅसची लाईन तिथनं जातीय,
हाय टेन्शनची लाईन तिथनं जाते, उजनीवरनं येणारं पाणी तिथनं जातंय. आता गरज फक्त होती तिथे उद्योग आणण्याची. गेले 5 वर्ष शिवसेनेचे जे उद्योग खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो. विधानसभेत आम्ही विषय मांडला, प्रत्यक्ष भेटलो, पत्र दिलं, विनंती केली, परंतु गेल्या 5 वर्षात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा असलेला हा जो प्रकल्प आहे 2500 एकरची MIDC, या MIDC मध्ये उद्योग आणण्यासाठी 5 वर्षात शिवसेनेचे हे जे उद्योगमंत्री आहेत त्यांना बैठक घ्यायला देखील वेळ मिळाला नाही. शिवसेना राजकारण कोणाच्या जोरावर करते? युवकांच्या जोरावर, भावनिक आवाहन करून. परंतु त्यांच्याकडे सुवर्ण संधी असताना, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उद्योग आणण्याची संधी असताना, उद्योग खातं त्यांच्याकडे असताना, त्यांनी आपल्या भागामध्ये उद्योग आणण्यासाठी साधी एक बैठक देखील घेतली नाही. हे कटु वास्तव आहे. आज दुष्काळी परिस्थिती आहे, कोण आपल्या मदतीला आलंय? शेतकऱ्याचा प्रश्न इथे कोण मांडतंय? लोहाराच्या पीक विम्याचा विषय जो आहे तो कोणी मांडला? उस्मानाबादच्या पीक विम्याचा विषय जो आहे, जे 75,000 शेतकरी वंचित राहिलेत त्यांचा विषय कोण मांडतंय? पालकमंत्र्यांना आपण सर्वजण मिळून 1.5 तास त्यांना त्यांची गाडी रोखून. या सभेत शरद पवार काय म्हणाले पाहूयात. राजीव गांधी प्रधानमंत्री झाले, आधुनिक विज्ञानाचा स्वीकार केला, ज्याचा उल्लेख साखुरकर साहेबांनी आता केला की फोन नव्हते लोकांच्याकडे, आता प्रत्येकाच्या खिशात फोन असेल आणि कुठेही तुम्ही जगाशी बोलू शकता, हे तत्वज्ञान, हे शास्त्र राजीव गांधींनी या देशामध्ये आणलं. आणि म्हणून हे सगळं काम ज्या लोकांनी केलं, तुम्ही 70 वर्षात काय केलं हा प्रश्न विचारता. देशाला मजबूत केलं, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला पाटील साहेबांनी, आम्ही या देशाचं संरक्षण केलं आणि या देशाच्या सैन्य दलाचा सन्मानसुद्धा आम्ही केला, त्याचा राजकीय फायदा कधी घेतला नाही. आणि याच्या उलट यांनी काय केलं तुम्हाला ठाऊक आहे. 14 फेब्रुवारीला जम्मूवरून काश्मीरला 70 गाड्या लष्कराच्या चालल्या होत्या, 2790 सैन्य त्याच्यामध्ये होतं. जाताना रात्री समोरून एक जीप आली आणि त्या जीपने सैन्य बसलेल्या बसवर धक्का दिला, त्या जीपमध्ये स्फोटकं होती, त्याचा स्फोट झाला, 40 लोक जागच्या जागी मृत्यूमुखी पडले. मला आठवत आहे की दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी बैठक बोलवली देशातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांची. त्या बैठकीला मी हजर होतो. आम्हाला लोकांना विचारलं काय करायचं, आम्ही सांगितलं काय करायचं हा काही प्रश्न आहे. ज्या या दहशतवाद्यांनी आमच्या जवानांची हत्या केली, त्या जवान त्या दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं काम केलं पाहिजे. तुम्ही लष्कराला सवलत द्या, अधिकार द्या आणि आम्ही सगळेजण त्याच्या पाठीशी आहोत. आम्ही इथं राजकारण करणार नाही. आणि तुम्हाला ठाऊक आहे की त्याला उत्तर देण्याचं काम आपल्या सैन्याने केलं आणि पाकिस्तानला त्या निमित्तानं धरा शिकवला, शेजारच्या देशाला धरा शिकवला. हे काम कोणी केलं? काम केलं जवानांनी, सैन्याने. आमचं एक विमान पडलं तिथं, पाकिस्ताननी पाडलं. त्या विमानामध्ये एक आपला पायलट होता, त्याचं नाव अभिनंदन. त्याला पाकिस्तानच्या सैन्याने पकडलं. पण एक आंतरराष्ट्रीय कायदा आहे की अशा युद्धामध्ये कोणी जवान किंवा अधिकारी अटक झाला तर त्याला शोधलं पाहिजे. हा जगाचा कायदा, त्या कायद्याने जगातल्या सगळ्या देशांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि अभिनंदनची सुटका केली. सुटका झाली कारण अमेरिका असो, जपान असो, जर्मनी असो, इंग्लंड असो, या सगळ्या देशांनी या सुटकेची मागणी केली. पाकिस्तानला शिवची त्याला सोडावं लागलं. अभिनंदन सुटलं आणि अभिनंदन सुटलं आणि इथं प्रधानमंत्री सांगायला लागले की 56 इंचाची बाजी.